पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आता कंबर कसली आहे भाजपा उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ कोथरुण घरोघरी जाऊन प्रचार करत मतदारांना त्यांनी आवाहन केले काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली असून भाजपा उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ आज कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करत मतदारांना आवाहन केले येत्या एक डिसेंबर रोजी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत एकूण भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यानी साथी दौरे करून मतदारांना मतदानासाठी आवाहन केलं आहे आज त्यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघात संपर्क अभियानावर भर दिलाय कोथरुडमधील प्रभाग एकतीस प्रभाग तेरा आणि प्रभाग दहा मधील रहिवाशी भागातील पन्नास कुटुंबियांना नागरिकांशी संवाद साधत पन्नास मतदारांच्या घरी जाऊन भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांचा मतदारांना परिचय होण्यासाठी पदवीधर विकासचा अंक देऊन एक डिसेंबर रोजी भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांना मतदान करून विजयी करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी मतदारांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता